आता वाढती सत्यव येण्यामध्ये मोठं योगदान हे नाथाभाऊंचं राहिलेलंच आहे, कारण ते विरोधी पक्ष नेते म्हणून सभागृहामध्ये होते, आम्ही सत्तेमध्ये होतो, त्यांचं काम अत्यंत प्रभावी असं राहिलं. परिणामतः जनतेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होतोच असतो, परंतु एकंदर त्यांना जी वागणूक दिली गेली ती पाहिली तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा न आवडणारी आहे. आणि आता तर खूप रोष त्यांचा आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण जे एखादा कार्यकर्ता तयार होतो आणि नेतेपदाला पोहोचतो याच्यामध्ये खूप वर्षाचं योगदान त्याचं असतं, खूप कष्ट असतात, अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, अनेक त्याला टेन्शन्समधून जावं लागतं. ह्या सगळ्या कष्टातून ह्या स्थितीला पोहोचल्यानंतर त्याच्यावर अशी परिस्थिती येणं हे अत्यंत तसं दुर्दैवी मला वाटतं. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये आपण घेणार का अशा व्यक्तिमत्वाचं तर आम्ही स्वागतच करू. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.